तर मित्रांनो, बरेच दिवस झालं माझी मम्मी मला म्हणत होती की तुझ्यावर कोणतरी करणी केले, भानामती केले, म्हणून मी जास्त चिडचिड करायलो, रागार करायलो. मग तर मग म्हणलं की आता ह्याचे भूत तर काढावं लागतील, आता माझ्या मॅगीच्या अंगात गेलेले, आणि मला तुम्हाला बी शेअर करावं वाटलं, म्हणून आता इथं एक सर आहेत ते भूत काढतात, तर चला बघूया. माझं म्हणणं आहे की तुम्ही ह्या सगळं चेक करून बघा की हे काय आहे, हे झाकण आहे, या झाकणाच्या नळीमध्ये काही ठेवलं आहे का? नाही. असं फुंक मारून बघू शकता तुम्ही, मध्ये काही ठेवलं आहे का? नाही. खात्री करू शकता. हा दिवा पण तुम्ही असा हातावर पालथा करून आपटून घेऊन पाहू शकता की याच्यामध्ये काही ठेवलं आहे का? नाही ठेवलंय ना. म्हणजे दिवा पण रिकामा आहे, दिव्याची नळी पण रिकामी आहे. आता हे बाटलीतलं पाणी तुम्ही एकदा टेस्ट करून पहा, या ग्लासमध्ये घ्या आणि थोडंसं पाणी पिऊन पहा, नाहीतर तुम्हाला असं वाटेल की मी काहीतरी रसायन वापरतोय. हे पाणी आपण तुम्ही घेताय भरपूर, घ्या पाणी जे आपल्याला दिव्यात पण टाकायचं आहे, परत पाणी थोडंसं पिऊन पहा. बाटलीनं तुम्ही पिला किंवा ग्लासने पिला तरी चालेल, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं आवडेल तसं पाणी पिऊन पहा. नक्की पाणीच आहे ना, रॉकेल पेट्रोल असं काही नाही आहे ना. म्हणजे आता तुम्ही पाहिलं की पाणी आहे आणि आता हा तुमच्याकडे मी दिवा देतो आहे, तुम्ही तुमच्या हाताने या दिव्यामध्ये पाणी ओतायचं आहे. पेटू शकेल की नाही आपण हे नंतर ठरवूया, पण आता सध्या आपण पाणी ओततो आहोत दिव्यामध्ये. लोक पाण्याने आग लावतात असं तुम्ही कधी ऐकलेलं नाहीये, पाण्याने आग विझवतात, परंतु आज मात्र आपण पाण्याने आग लावणार आहोत. मी या दिव्यामध्ये पाणी ओतलंय, परंतु आपण हे पाणी अजून थोडंसं काढून बघूया की हे पाणीच आहे का, याचा काही कलर बदला तर नाही ना. बघा, हे जसं पाणी तुम्ही टाकलं अगदी तसंच आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. आता तुम्ही ही काडी पेटी घेऊ शकता हातामध्ये, आणि या काडी पेटीमधली एक काडी बाहेर काढा. तुम्ही पाहिलेलं झाकण, रिकामं झाकण ज्याच्यामध्ये वात नाही, तुम्ही टाकलेलं पाणी ज्याच्यामध्ये काही मिसळलेलं नाही किंवा काही नाही, आता हे झाकण मी तुमच्यासमोर लावतो आहे. आणि मग आता मी मंत्र म्हणणार आहे, मी मंत्र म्हणल्यानंतर तुम्ही काडी लावायची आहे, आणि मग बघा चमत्कार होतो की नाही. भूतम भानामतीम कर्णीम धर्णीम चटुकम मेटुकम देवी अंगातियनम भूताने झपाटनम वास्तुशास्त्र फलदृष्टिम तत्वा सर्वम झूटम भवती. लावा काडी. झाला चमत्कार. या ठिकाणी पाण्याने दिवा पेटलेला आहे चक्क तुमच्या हाताने, म्हणजे तुमच्या अंगात नक्की कुणीतरी महान बाबा किंवा महान एखादी देवी येते. नाही बाबा, म्हणजे अंगात काही तसलं की असं तुमच्या अंगात काहीतरी येते असं मला नक्की खात्री आहे, कारण त्याशिवाय हा दिवा पेटणं शक्यच नाही. अशा गोष्टीला चमत्कार म्हणतात माणसं. आता हे खरं चमत्कार आहे का? माझ्या अंगात भूत घुसले का? मग तुमच्या अंगात काय घुसलंय आपल्याला हे शोधावं लागेल. प्रयत्न करून बघा की तुमच्या रिकाम्या हातात असं काहीतरी प्रार्थना करा, आणि मग तुमच्या हातात काही रिकामं येतं का ते बघा, चेक करून बघा. बघा प्रार्थना करून आलं का तुमच्या हातात काही रिकाम्या हातात? नाही आलं. तंत्र मंत्र म्हणल्यावर येईल ना. आता मी करतो, मी प्रयत्न करतो, हे माझे दोन्ही हात रिकामे आहेत, मी या माझ्या दोन्ही हातामध्ये असं हात रिकामे जोडतो आणि मंत्र म्हणतो, आणि मी मंत्र म्हणले की माझ्या रिकाम्या हातामधून अशी चेन बाहेर येते. बघा, ही चेन रिकाम्या हातातून बाहेर आलेली आहे. आपण हा नारळ मात्र आता मंत्राच्या शक्तीनं पेटवणार आहोत. तुम्ही वाटले असा नारळ तपासून पण पाहू शकता. तुमच्या हातात घ्या, त्याला पहा, तपासून पहा कुठे वास येतो का त्याचा, पेट्रोल डिझेलचा इथे जवळपास. आपण ही केस इथले केस आपण पेटवणार आहोत नारळाचे, कुठल्याही साईडचे, त्याचा काही वास येतो का बघा, पेट्रोल डिझेल काही टाकले का हे तुम्ही पाहू शकता. माझं नाक तर लेटतेच आहे. तर यात तुम्हाला अजिबात त्याचा काही वास येत नाही. आता आपण नारळ मी इथे ठेवलेला आहे. माझ्या मी पंढरपूरला नेहमी जात असतो, आणि पंढरपूरला माझी बहीण असल्यामुळे मी तिथे पंढरपूरहून नेहमी येता जाता बुक्का आणत असतो. या ठिकाणी हा बुक्का टाकलेला आहे नारळावर, आणि मग या बुक्क्यावर आता हे तूपच आहे की नाही आहे हे आपल्याला चेक करता येईल. तुम्ही तुमच्या बोटावर घेऊन पाहू शकता की हे लिक्विड ॲसिड आहे का. एक छोटासा थेंब मी तुम्हाला देईन, फक्त चेक करून तुम्ही बघा, थोडंसं त्याला टेस्ट करून बघा. तुम्हाला गोड गुलमट तूप लागेल, थोडंसं टेस्ट करू शकता, म्हणजे तुम्हाला खात्री होईल की हे तू म्हणजे रसायन नाही आहे, कडू आहे, रसायन आहे काय जी भाजली तुमची आली. तुम्ही याला पुसू पण शकता, इथे नारळाला असं थोडंसं पुसला तरी चालेल तुमचा हात. आता मी हे मंत्र म्हणून मी या तुपाचे दोन थेंब या नारळावर टाकतो, आणि काय चमत्कार होतो बघा. आपण तो चमत्कार पाहूया की मग हा चमत्कार होतो. हां बघूया ना आपण काय करतो त्याला. आता मी मंत्र म्हणतो, स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ती ना पुरुषो विश्ववेदाः स्वस्ती ना आर्यदेवी बृहस्पतिर्दधातु ओम शांती शांती शांती. मी या तांब्यातलं पाणी मी या ग्लासमध्ये काढलेलं आहे, ठीक आहे. आता मला सांगा हा ग्लास तांब्या रिकामा आहे की नाही आहे? हो. मी यातलं पाणी काढून टाकलेलं आहे, परंतु आता हा तांब्या मी तुमच्या डोक्यावर ठेवतो.
आणि मी मंत्र म्हणतो. हां, तुम्ही या तांब्याला पकडलं तरी चालेल दोन्ही हाताने. मग मी एक मंत्र म्हणेन आणि मग आपण बघूया की काही चमत्कार होतो का. पळू देऊ नका फक्त. ओके, चला मंत्र म्हणतो मी. अडकिडती मिडकिडती नाकात माशी कुडकुडती हयोमयो असे मंत्र म्हणले. आणि आता बघा या मंत्राच्या शक्तीचा वापर बघा. मी या ठिकाणी या तांब्यामध्ये पुन्हा पाणी काढतो आहे. रिकाम्या तांब्यात तुमच्या अंगातलंच पाणी निघते का काय? गंगा गंगा यमुनेचं पाणी निघत आहे. अजून एकदा काढूया. आडू माडू काढू तुला लिंबा खाली गाडू, अशा प्रकारचे मंत्र काही लोक म्हणतात. आणि मग लगेच पुन्हा पाणी येतो. हे बघा पुन्हा पाणी आलेलं. आपण पाणी काढत चाललोय आणि पाणी येतच चाललंय. कोणतलाही मंत्र म्हणा, एक बार आजा आजा म्हटलं गाणं तरी पाणी यायला. म्हणू का मी? एक बार आजा आजा आजा. आता तुम्ही मंत्र म्हणलेला आहे आणि तुमच्या मंत्राला सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे. पाण्याने पाणी आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की हे छोटं कड आहे आणि हे खाली पण सरकत नाही आणि हे वर पण सरकत नाही. बघा आपण ह्याला ताकद लावून बाहेर काढू शकतो का? नाही काढू शकत. याला आपण ताकद लावून बाहेर काढू शकणार नाही, कारण हे इतकं फिट आहे की याला आपली ताकद नाही आहे. आपण माणसाच्या ताकदीने याला काढणं शक्य नाही. याला हातच्यांनी आठवडा वेल्डिंग तोडून किंवा असं करून काहीतरी काढता येईल. चार चार माणसं जरी एकत्र आली तरी हे काढणं शक्य नाही आहे. मी जनरली अनेक वेळेला चार चार पाच पाच मुलांना बोलवतो आणि ते काढायला लावतो. तुम्ही प्रयत्न करून बघा की तुम्हाला हे निघतंय का, हे मधून असं ओढून काढून हे बाहेर हे काढायचं आहे आपल्याला. प्रयत्न करून बघा की तुम्हाला हे निघतंय का. कसं निघून मोठे आहे ते खालतं कसं निघतं विचार करा. शक्ती युक्ती काहीतरी लावा, प्रयत्न करून बघा. मग तुम्हाला लक्षात येईल की हे निघेल का. नाही निघते. हे निघणार नाही. आपण दोघांनी जरी उधरून ओढलं तरी हे निघणार नाही. मग आता हे जर निघणार नसेल तर तुमच्या अंगात भूत आहे असं समजा थोड्या वेळ. तर तुमच्या डोक्यातलं एक भूत आपण या कड्याच्या मदतीने काढायचा प्रयत्न करूया. मी काय करतो, मी हे कड तुमच्या डोक्यावर ठेवतो आणि डोक्यावर ठेवल्यानंतर आपण बघूया की काय होत आहे. आणि मंत्र म्हणूया, अडकिर्ती मिडकिर्ती नाकात माशी कुडकुडती हिच्या अंगातलं भूत चल बाहेर ये बाहेर ये बाहेर ये असं म्हणल्यानंतर तुम्ही थोडंसं पलीकडे व्हा. आणि मग मी हे कड आता सोडणार आहे. आता आपण उचलूया दोघं, तुम्ही इकडे धरा. हे बघा मी आता मी मधल्या कड्याला हात लावणार नाही आहे आणि मग कड निघणार आहे. तुमच्या डोक्यावर ठेवलं आणि कडं निघून येईल. ही अशी उदबत्ती आपण पेटून घेऊया. आणि या उदबत्तीच्या साह्यानं एक भूताचा प्रकार, भूत काढण्याचा एक प्रकार मी तुम्हाला दाखवतो. हां, ही उदबत्ती आपण आता पेटवलेली आहे. आणि आता माझ्याकडं हे काही कोरे कागद आहेत, है ना. या कोऱ्या कागदांपैकी एक कागद मी माझ्या हातामध्ये घेतो. आता या कागदाला मी तुमच्या अंगावरून असा वळून घेतो, कारण आपल्याला तुमच्या अंगातलं भूत काढायचं. तुमच्या अंगात खूप सारी भूत आहेत, त्याच्यापैकी एक दोन भूत आपण काढली. आता अजून एक भूत आपण काढूया. हे आता कागद मी तुमच्या अंगावरून फिरवून घेतला आहे आणि या कागदाला आता मी तुमच्या हातात ठेवणार आहे. तुम्ही असं हातात पकडा या कागदाला आणि मी या कागदाला आता काही ठिकाणी डाग देणार आहे. भूत चल भूता चल निघ या मुलीच्या अंगातून बाहेर निघ, चल निघ या मुलीच्या अंगातून बाहेर निघ. जर तू निघाला नाहीस तर मी तुला जाळून गाळून मारेन. चल भूता या मुलीच्या अंगातून बाहेर निघायच्या तू. त्या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की एक डोक्याचा आकार तयार झाला आहे, दोन हात तयार होत चाललेत आणि दोन पाय पण तयार होत चाललेत. अशा प्रकारे भूत आपण तर फक्त त्याला दोन ठिकाणी डाग दिले होते. उत्पत्तीनं दोन ठिकाणी आपण त्याला फक्त चटका दिला आणि मग भूत आपोआप बनत गेलं. आता हा कापूर आपण तुमच्या हातावर ठेवूया. मग मी याला पेटवतो, मग तुम्ही खाऊन बघा. चालेल का पेटलेला कापूर? तुम्ही नाही करणार हा प्रयोग, मग तुम्हाला जमणार नाही, है ना. ठीक आहे, चला मग मी करतो. माझ्या अंगामध्ये खंडोबा मुसोबा वाटेल तो येतो. मग मी हा प्रयोग मी करतो. आपण हा प्रयोग करूया, त्यासाठी तुम्ही मला मदत करा. आपली काडीपेटी कुठे गेली? ठीक आहे, ती काडीपेटी घ्या. या काडीपेटीने तुम्ही हा कापूर पेटवा माझ्या हातावर. मग मी हा कापूर माझ्या तोंडात पेटवू का? पेटवू द्या, डायरेक्ट काडी इथे लावून द्या. या ठिकाणी आता कापूर तुम्ही पेटवलाय. हा कापूर पेटलाय मस्तपैकी. मी त्याला या हातावरून या हातावर घेतो, या हातावरून या हातावर घेतो आणि मग मी आता माझ्या तोंडात टाकतो. मला काही झालेलं नाही. आपलं लातूरच्या जवळचं उदगीर, तिथं हावगी स्वामी नावाची जत्रा भरते. हावगी स्वामी नावाचा देव आहे, त्याची जत्रा भरते उदगीरला. दरवर्षी भरते, अजूनही भरते. त्या जत्रेत एक महाराज यायचा आणि तो महाराज काय करायचा, अशा प्रकारचा त्रिशूळ गालामध्ये घुसवायचा,
कधी जिभेमध्ये घुसवायचा, कधी डोळ्याच्या या वरच्या पापणीच्या कातडीत घुसवायचा, कधी मानेच्या इथल्या कातडीत घुसवायचा. मग आता हा त्रिशूळ तुमच्या जिभेत घुसवता येईल का? नाही. तुम्ही करू शकाल का प्रयोग? नाही. मग तुम्हाला जमणार नाही, कारण तुम्ही कधी पाहिला नाहीये. आता हा प्रयोग मी करतो. ही एक तार आहे, तुम्ही या तारेला हात लावून बघू शकता. असं बघा, कडक आहे की तार मजबूत आहे ना. या तारेला फक्त मी हे वरचा भाग बसवलाय त्रिशूळासारखा. आता आपण काय करूया, आपण त्रिशूळ घुसून घेऊया माझ्या जिभेमध्ये. मी ही वरची ही लावली आणि आता मी माझ्या जिभेमध्ये हा त्रिशूळ घुसवतो आहे. माझ्या जिभेला कुठलं छिद्रही नाही, कुठलं रक्तही आलं नाही. तर तुमच्या अंगात जी काही भूत आहेत असं तुम्हाला वाटतं, किंवा तुमच्यावर जी कुणी काही करणी भानामती केली आहे असं तुम्हाला वाटतं, हे आज मी तुमचं सगळं काढून टाकेन. तुम्हीच काढता ना भूत? भूत भूतांबद्दलचे भ्रम काढतो. नमस्कार, माझं नाव हेमंत धानोरकर. मी योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई येथे माध्यमिक शिक्षक आहे आणि मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा कार्यकर्ता आहे. लोकांच्या मनातले भूताबद्दलचे, करणी भानामतीबद्दलचे गैरसमज प्रयोगांच्या माध्यमातून काढणं हे माझं काम आहे. गेली अनेक वर्ष मी अनिष्ठा चळवळीसोबत जोडलेलं आहे. You were never backing down.